नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळचे 8 वाजलेले आहेत. मी गावावरतच चाललेलो आहे माझ्यासोबत जुली पण. कुठे जुली? अय जुले, अबे इकडं वरती, अय इकडं इकडं जुली पण. आम्ही चाललोय थोडं वावरात फिरायला. पाऊस पडलाय संध्याकाळी, पाऊस जास्त पडला होता. कसं काय पाऊस, वातावरण कसं काय, काम करता येईन का नाही ते बघायला चाललोय. परत सगळीकडं कुठं काय चाललंय ते बघून येऊ, कारण की इकडं वरती 2-3 दिवस मी आलो नाही, माझं काम चालू होतं त्यामुळं मी आलो नव्हतो. तर आलो आता इकडं. तर चला दाखवतो तुम्हाला आज पाऊस पडल्यामुळं वातावरण कसं काय. आज ऊन पडले, 2 दिवस ढग होतं. आज दाखवतो काय झालेलं आहे. इथं आपलं हत्ती गवत आहे आणि इकडं आपली विहीर आहे ही. आणि इकडं पण ऊस आणि ते आपलंच आहे. हे माळरान आपलं आहे. त्या तुम्हाला खांब दिसत असेल तिथं तिथंपर्यंत आपलं आहे. आणि ही लिंबाची बाग पण आपलीच आहे. तर आपण जुलीला लई दिवसांनी आणलेलं आहे इकडं. बऱ्याच दिवस आलो नव्हतो, आलेलो आहे आम्ही इकडं. आता लिंब वगैरे आता सगळीकडंच पाऊस पडला आहे. आता क्लायमेट पण चांगलं आहे. ढग पण हे पण झालेलं आहे, ढग पण नाही. लेणेंद्री लेणेंद्रीच्या टोकावर बघा, तुम्ही बघू शकता किती ढग आलेले आहेत. आम्ही दरवर्षी जातो, ह्या वर्षी पण आता पाऊस पडला. काही पाऊस उघडत आला की मग आम्ही जाणार आहे, म्हणजे पाऊस जात आला की आम्ही जाणार आहे. इकडला पण डोंगर आहे आणि हा पण डोंगर आहे, पण आम्ही जास्त करून लेणेंद्रीच्या डोंगरावर जातो. परत जायचं पण आहे तिकडं. आणि हे हत्ती गवत आहे, हे गुरांसाठी असतं. ते सगळ्यांना सहसा माहिती आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांना त्याकरता सांगतोय की हत्ती गवत आहे, गुरांसाठी लागतं, गुरं खातात ते. आणि ते एकदा लावलं की ते उगतच राहतं. त्याला काय करावं, फक्त पाणी द्यावं लागतं, परत त्याला काय नाही करावं लागत. मी त्याचा तो एक प्रॉब्लेम नाही की बाबा लावा काढा, तो प्रॉब्लेम नसतो. ही आपली लिंबाची बाग आहे, आंब्याचं झाड आहे आणि इकडं लिंबाची बाग आहे. आपलं बरीच लिंबाची बाग आहे. लिंब नाही सध्या ते त्याला, पण आता परत आता बार येईल, मग आता त्यावेळेस लिंब येतील. तर मित्रांनो, हे पिंपळाचं, यात गुरुदेव दत्त असतात. त्याची आत्ताचा पूजा केलेली, दत्तांची पूजा केलेली, जरा पूजा झालेली आपली. तर चला निघूया. तर इकडं पण हत्ती गवत आहे, इकडं ऊस आहे. बांधाला सगळं मी कडकडन सगळं हत्ती गवतच लावलेलं आहे. तर रात्रीच्या पावसामुळं इथं झाड पण पडलेलं आहे लिंबाचं. मध्येच पडलेले आहे रस्ता बंद, जायचं कुडून. चला कुठून तरी जागा वाकते, तिकडे घुसून जागा का करायला पाहिजे. तर ही पण आंब्याची झाडं आहेत आपली. आंबे निघून गेलेले आहेत, बरेच आंबे काढले आपण, मुंबईला पाठवले होते मुंबई मार्केटला. तर लिंबाचा बाग आणि खालून ऊस, लिंबाचा बाग खालून ऊस आणि मधी आंबे. आंबे पण खूप गोड असतात. केसरे, हापुसे, राजापुरी आणि आपलं गावठी एक म्हणून आहे, छोटा असतो, खूप गोड लागतो तो पण. चला मी चाललोय घरी. आत्ताच मी इथं गेट होता तो काढलेला आहे, द्यायचा आहे तो गेट, म्हणून तो काढलेला आहे. आता जाऊ साहिल शेटकडं. साहिल शेट इकडं औषध मारतात येत. साहिल शेट औषध मारतात येत, तुम्ही बघू शकता. तर धाना टाकलेला आहे साहिल शेट, औषध मारतात येत त्याला.
गोल आणि टारगा सुपर गवतावरचं तणनाशक साहिलचे तिकडे बघा साहिलचे चला आपल्याला पण काम आहे आपण निघू कामाला माणसं आलेली आहेत त्यांना कामाला सांगितलेलं आहे बांबू गोळा करतात ते तुम्ही बघू शकता का हे बांबू गोळा करायचे बांबू गोळा का करायचे ते काढून झालेत म्हणून ते गोळा करायचे आणि ते ठेवून द्यायचे कडाला आणि परत पुढच्या वेळेस वापरण्यात येतील ताराने पॅक करून ते ठेवून देतील चांगलं टाईट बांधायचं नाही तर मध्येच काठ्या पडून जातील बांबू भारीतले झाडांना नीट लावून ठेवलेत कारण की परत खराब नाही व्हावा पावसाळा चालू झालाय किडा आलेला आहे किडा रस कसा पितो ते बघतो जास्त आवाज नाही करत नाही तो उडून जाईल बंपरची लावली ती फरशी काढतोय नाही दुसरं पीक लावायला चाललो आहे आता परत वावरात तर जुली पण आहे जुलीला घेऊन आलेलो आहे म्हणजे काय आपली जुली पुढत चाललेली तिला तेच लागत होतं कधी येतो आणि कधी घेऊन जातोय तिला ती माझ्या आजी माझ्या पुढत चाललेली चल का चल फायनली मित्रांनो आता झालेलं आहे सगळं काढून आता 5 पण वाजलेले आहे सुट्टी पण झालेली आहे आता गड्यांची तर चला निघू तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे पाऊस पण चालू आहे आता लवकर झोपायचे उद्या परत काम आहे त्यामुळं अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करणार लाईक केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा तोपर्यंत बाय